कोण गाव आहे? कोण गावी आम्ही मे महिन्यात पडवळा, दोडका, कारला, काकडी याचे वेल घातले मे महिन्याच्या शेवटाक. आणि आता ते मांडव घातलो, आता ती कारली त्या मे महिन्यात घातली म्हणून गणपतीक त्याचा प्रसादाला भाजी बनवायला कारली मिळाली, दोडकी मिळाली, पडवळ मिळाले. बघा कारली ही सफेद कारली आहे, खूप म्हणजे अशी तिकड एक कडू नसतात पण एक छान लागतात ती, त्यांचा कडवटपणा कमी असतो. खूप कारली लागली, पाहुणे आली त्यांना पण 2-4 किलो काढून दिली, पाहुणे घेऊन गेली. ठीक आहे, कारली आहेत तिकडे, काकडी आहे, पडवळ आहे या मांडवावर. मोठी कारली आहे व्हाईट. कापी होती ना, माकडांना खाल्लं की काही पिल्या पडूक लागले आहेत. हे बघा हे काकडे आहेत, खूप पडले आहेत किरल्या, आता त्या शोधूचे लागतील. बघा तिकडे पण एक किरली आहे, हे बघा किरल्या. अशा सगळ्या बारक्या बारक्या किरल्या पडल्या आहेत मांडवावर पण असतील, आणि शोधू तर लागतील सगळ्या जाऊन. ही एक ह्या लावचा लागत काजी. बघ कारलीच लागली बघ, आणि 2 दिवसांत 2-3 किलो कारली निघती. आता सगळी मांडवा कारलीच होत, अजून इकडे दोडकी लागली आहे त्या मांडवावर, याच्यावर कारली लागली आहे, काकड्या लागल्या आहेत, काकड्या वारक्या आहेत अजून, पोवळ्या किरल्या पडल्यात. पाऊस लय ना मेलो, ही बघ काकडी, ही बघ म्हटले ना नकोड, ही काय फुल काकडी, फुल काकडी अजून. हे आहे मधुमस मक्षिकारी, ही माशी आहे. हे बघा दाखवतो, ह्या बघा ह्या माशा आहेत. ह्या माशा ही फळांना डंक मारून आहे ना खराब करतात, त्याच्यासाठी त्या पकडायसाठी माशांसाठी हे त्यांना हे आहे, त्यांना हे लावलं ना की याच्यात माशा सगळ्या त्या आतमध्ये ती वडी आहे ना तिच्या वासाने येतात आणि याच्यात मरून पडतात. त्यामुळे हे कारल्याला फळांना कुठचंही फळ त्याला डंक मारल्यावर त्याला कीड लागते ना, कीड लागत नाही मग हे लावायला लागते सगळ्यांना आपल्या मांडवाक. मांडवावर ही दोडकी, दोडक्याचा वेल आहे. आता बारकी बारकी पाऊस खूप आहे ना, त्यामुळे काय होते पुसत ते सगळी दोडकी बारकी बारकी. ठीक आहे, ही सगळी दोडकीची आहे.
त्याला शिराळे म्हणतात ना दोडक्यांना, आणि मध्ये मध्ये कारली त्याच्यात पण कारलेले बघा, हे कारलं बघ केवढं झालंय ते, त्याच्यातला पडवळचा वेल आहे ना पावसामुळे कुजला तो, पाऊस खूप आहे आता।